मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते अशीच अवस्था झाली आहे. याबाबत मूर्तिजापूर तालुका आणि शहर वंचित आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी रस्ते दुरुस्तीविषयी प्रशासनाचे दार ठोठावले, मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. सरकारला जवळपास 3 वर्षाचा कालावधी होत असला तरी विकासाच्या दृष्टीने अनेक रस्ते मागासलेले असल्याचे दिसत आहे. अनेक गावातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून मार्गावरून आवागमन करणे कठीण झाले आहे. काही भागात जड वाहनांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याचे 3-13 वाजले आहेत. पावसाळा लागताच रस्ते संपूर्णतः चिखल झालेले आहेत, मात्र संबंधित विभाग अद्यापही झोपेतच आहे. मूर्तिजापूर ते कारंजा मार्गावर अपघाताची मालिका सुरू असून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे, कित्येकांना तर कायमचे अपंगत्व आले आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनातील बडे अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सरकार सर्वसामान्याचे की उद्योगपतींचे असाही प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. यावेळी वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय नाईक, सरपंच संघटनेचे सचिव विनोद मानकर, पंचायत समिती सदस्य सुनील तामखाने, रामचंद्र खंडारे, कांता साळुंके, नाजूक खंडारे यांच्या सहनिशी निवेदन सादर करण्यात आले. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे ग्रामीण रस्ते इतके बिकट परिस्थिती झालेली आहे तर कंबरी कंबरी खड्डे पडलेले आहेत आणि कमसेकम 50 ते 60 रस्ते एकदम निकामी झालेले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांना खूप त्रास होत आहे आणि मोठमोठे पूल वाहून गेले. शासनाचं याच्याकडे खूप दुर्लक्ष आहे. या जिल्ह्याला ना पालकमंत्री आहे, ना या तालुक्यात आमदार आहे, ना या जिल्ह्यात खासदार आहे. अशी जर परिस्थिती चालू राहील तर या सामान्य जनतेने करायचं काय? आता मूर्तिजापूरचा जो हायवे रोड झाला, मूर्तिजापूर तो कारंजा, त्या उमरीपर्यंत एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे का माणसाला अकोल्याहून वापस येते माणूस पण तो कारंजात पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती झाली. शासनाला आमची एकच विनंती आहे की या रस्त्याचं ताबडतोब काम चालू करावे जेणेकरून प्रवाशाला सोयीचं होईल आणि ग्रामीण रस्त्याचे जे ग्रामीण रस्ते आहेत, इजिमा रस्ते आहेत, म्हणजे गावपोच रस्ते आहेत, त्यांनी तात्काळ त्यांची दुरुस्ती करावी एवढी शासनाला विनंती करतो. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.